मराठवाड्यातील ओबीसी नेतृत्व बनू पाहणाऱ्या पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीच डॉ भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता डॉ कराड यांनी मराठवाड्यात जनआशीर्वाद यात्रा काढण्याच्या सूचना पक्षाच्या वतीने देण्यात आल्या आहेत असं म्हटलं आहे. या यात्रेचे नियोजन सुरू असले तरी या यात्रेला पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये एंट्री नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डॉ प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती, मात्र त्यांना डावलत नुकतंच राज्यसभेवर वर्णी लागलेले आणि दिल्लीतील राजकारणाचा अनुभव नसलेले डॉ भागवत कराड मंत्री झाले. पंकजा मुंडे यांना डावलण्यासाठीच त्यांच्याच कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याची चर्चा होती, त्याचा प्रत्यय देखील येतोय. कराड यांनी मराठवाड्यात यात्रा काढण्याचे आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत. याआधी गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीच अशा प्रकारे संघर्ष यात्रा काढलेल्या आहेत, त्यामुळे डॉ कराड यांची यात्रा पंकजा यांना शह देण्यासाठीच असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कराड यांची यात्रा बीड जिल्ह्यातील भगवानगड इथून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र स्वतः पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाही या यात्रेला विरोध होतोय, त्यामुळे अखेर बीड जिल्हा वगळून डॉ कराड यांची जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी केवळ 5 जिल्ह्यांचे नियोजन करण्यात येत आहे, यात नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.